नमस्कार नमस्कार मित्रांनो, करायला लागली बघा मी आज तेल बसलंय, त्यात कांदा टाकलाय, तडतड भाजते आता, आणि त्यात ती मदा तिकडं तिकडे ढकलून बघा आता की मिरची टाकली ह्यात, कांदा आधी टाकून घेतला वर, आता भाजत नाही कांदा लवकर, इकडं तिकडं ढकाल तर खाली झालं बघा फोडून ही कांदबी, आणि ह्यात टाकते आता मी बघा जिरं, शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळतंय नेमकं मी करते काय, मी तर सांगणारच आहे, काय शिकरे बिकरे ठेवायचे आपल्याला काय सवर आहे तसली, बघा ही जिरं, ही टाकलं जिरं, काय साधी सोपी पद्धत आहे व, तुम्हाला तर मी सांगूच तर करूच तर ओळखूच येणार म्हणा, बघा ही भाजती गेला चांगलं कांद्याला, ते अशिवाय तर खमंग चविष्ट लागतंय का, जुन्या पुनराया काळातलं करायचं म्हणल्यावर, पहिली लोक खात होती एवढा नकवाय जाऊ देत नव्हती, कळलं का आता मग, कळलंय तुम्हाला, माझ्या पुढचं हुशार आहे तुम्ही तर, मी आज सगळं सांगावं म्हणून नेम आहे मी, तुम्हाला माझ्यापेक्षा ज्यादा कळतंय, फोळतंय बरं का इथं, पण गार वाटत त्यातनं गरम भारी वाटतंय जरा, जिरं टाकून झालं आता काय टाकायचं, आता टाकायची बघा हळद, यो का हळद बी टाकली, आता ह्याला बी उसर रंग आणते जरा हलवून, यो का हे असं हलवलं ह्याला, यात काय शेंगदा बिंगदाणं नाही तर बघा, हे काय आपलं फवन आहे तर शेंगदाणं टाकाय ह्यात, काय तर तेल मीठ लावून खायचं वाया घालवण्यापेक्षा, तर हे टाकते की मीठ, हे मसाला एकच टाकते उस, वरच टाकल्यावर पुन्हा त्याला टाकायचं, हे टाकलं बघा आणि हे हलवलं गरा 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 गरा, भाजतंय बी चांगलं चरा चरा चरा, ही आता ही बघा हाय बाजरीच्या भाकरीचा भुगा, वाळवून कडक केलत्या मिक्सरात उशाबड धोबड बारीक केल्या, वरनं त्याला पाण्याचा शितडा दिला आणि ही वल केलं, आणि यो का आता ही असं त्याला हळद त्याल मीठ कांदा जिरं हळद टाकून बघा हे आता असलं करायचं, आणि मग चव देऊन लेकरं बाळा तर खाते तीच खाते ती, आपण सुधी खातोय, आपण खायला वाटणीला बी यायचं नाही फर चवीचं असं केल्यावर, शिळ्या भाकरी कोण खाणार नाही ती, पर हे असलं केलं का मला मला आणि तुला तुला करतेली, असं काम आहे बघा हेच, काय करायचं आमच्या कारभाराला तर ही दिसूस तर जाऊ कास आहे, हलवून आणायचंय वर अजून ह्यातलं कांदा बिंदा, ह्याला अजून मीठ टाकायचं आहे की जरा भुगी आपली मिक्सरात केल्यामुळं बारीक झाली या, पण मऊ थोडस पाणी टाकूस तर मऊ होतय नाही, म्हणून केलं बारक्या लेकरासने चावायचा आबाव नको, लेकर लेकर म्हणतोय तर खरं कर खातोय आपणच, लेकर किती खाते ती घास घास खाऊस तर मारा मारे आहे का ना, आता ह्यात मीठ टाकते मागा वयच टाकलं होतं तेवढ्या मसाल्या जोग, आता ही टाकते ह्यात मीठ, बाजरीच्या भाकरी वाळवल्या होत्या राहिलं होतं शिळ बडान, हिथं तिथं लोळण्यापेक्षा वाळवलं उन्हात ठेवून, आज एका उन्हानं भाकरी वाळले ते ही, या भाकरी कालच्या शिळ्या होत्या, एका उन्हानं भाकरी वाळलेले या कडकड कडकड वाळल्या नुसत्या कुडू कुडू करायला लागले, हातानं मोडल्या आणि मिक्सरातनं काढल्या बघा ह्याला, लय भारी खा वाटतं हे, ह्याच्यापेक्षा बरं का नुसती बाजरीची भाकरी वाळलेली कडक असती, तेल टाकायचं मीठ टाकायचं फक्त आणि भाजून घ्यायचं, थोडस नॉर्मल तेल टाकायचं आणि भाजून घ्यायचं बघा तुकडं, आणि कुडू 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 पापड्या खाल्ल्यावानी लागतं, ते बी भारी लागतं बरं का, पर लय होतं भाकरीचं तुकडं व,
म्हणलं तेवढं तुकडं करून कवा फोडत बसावा, त्यापेक्षा असं केलं काय ह्यात पळीभर आमटी कालवण घेतलं माझी हे जातय सारं भरपूर गरम उळीस केलं म्हणजे काय ह्यात अभाव नाही या पण ते शिळ्या भाकरी वाया जाण्यापेक्षा करणी लावायचं ही एकमेव कारण, नाहीतर वाळले असं कोण खातय काय भाकरी हा पोट बिघडते ती शिळ खाऊन ताज ताज गरम गरम खावावा अशी आपल्यालाच लेक्चर देत बसते ती। आणि हीच बघा आता आपण तुकडं केलं तर आपल्याच वाटणीला येऊ देत नाही ती, ही गडी माणसं सुद्धा तुम्हाला सांगते एकांदिशी जर आपण गड्यासने केले भाकरी ना आपण खायला लागलो शेवटाला करून हा चांगलं चुंगलं तुम्ही खाताय आणि मग आम्हाला असलं भाकरी कालवून देताय बी ह्याला सुद्धा चांगलं चुंगलं म्हणते ती बघा ती चवीलाच लागतंय तितकं व पहिली माणसं काय उगतच करून खात नव्हती याला। आणि चपातीचं जर असलं ना तुकडं मी काय करते बघा लसूण सोलायचा थोडंसं जिरं खरडायचं पितळीत आणि त्यालवतून जिऱ्याची आणि लसणाची फुडणी द्यायची चटणी टाकायची मीठ टाकायचं आणि पाणी वाटायचं आणि चांगलं खळाखळ उकळू द्यायचं आणि चपात्याचं मोठं मोठं तुकडं करायचं शिळ्या राहिलेल्या आणि त्यात टाकायचं रटा 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 शिजवायचं आणि बघा ती चकुले केलेल्याच्या वरचं लागतंय बघा ती सुद्धा चकुलेला आपण काय करतो तशीच फोडणी देतो आणि कणकीचं लाटून ती चकल्या कापून शिजू घालतो काय वरणात करते ती डाळ बिळ घालून साध्या पद्धतीनं साधी माणसं अशीच करते ती नुसतं चटणी मीठ लसणाची फोडणी जिऱ्याची फोडणी कढीपत्त्याची फोडणी काय पडल हाती ती देते ती बघा काही झालं बघा आपलं तुकडं काही अशा प्रकारे आपण तुकडं केल्यात मग अशी कसं होतं ना आता पिवळा कलर आलाय अंधारामुळे तुम्हाला दिसतोय का नाही दिसतोय ती काय मला माहित नाही आपलं दोनच कांदा टाकलं आणि केलं बघा मग काय करायचं काहीतर काहीतर कांदा मिरची टाकून चवीचं करून खाल्ल्याशिवाय आहे का नाहीतर मग हे टाकून द्यायची धन जित्राबाला टाकायचं झालं शेरडाला एक भाकर चारली एका शिळीनं का बघा बा खाल्लं म्हणजे झालं तिचं बी पोट फुगतोय पुन्हा हुडका गोडा त्यालन पाजा त्या शिळीला फुगली शिळीन बोलवा डॉक्टरन ही पंचायती होऊन बसती आणि आपल्यात तर काय शिळ्या भाकरी खाल्ल्या माणसाला बी डॉक्टर बोलवायला लागाय लागले ते आजकाल पोट सुद्धा आता ते हाब्रेटची झाले ती धान्य निघलंय ते निघलंय हाब्रेट माणसांची पोट बी हाब्रेट निघली ती बघा आता का करायचं देशी माणसं बी राहिली नाही ती आणि धान्य बी नाही देशी माळव टाळव बी नाही देशी का करायचं आता हाय ते आता ॲडजस्ट करायचं आता फक्त जसं हाय तसं ॲडजस्ट फक्त करायचं आणि बघा ही चांदू मामा कसा झालाय आमचा आज ह्या चांदू मामानं जरा उजेड दिलाय असं मला वाटतंय कारण आज जरा कसं चांदणं पडलं ही एवढा अंधार वाटत नाही चांगलं लांबपतूरचा रस्ता दिसतो या लाईटी तर हाय त्या आपल्यात चांद मामाच्या आडती ढग गेले तर आमची दिदी म्हणती चांद मामाला असं कोणी तोडलंय ग तुटकं 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 झालं या बाय म्हणलं ती ढगाचं ढगार बसलंय त्याच्यावर त्याच्यामुळं झालं या ती पहिलं वाचलं होतं ना ती ग्रहण बिरहण ती म्हणती ग्रहण लागलंय का ग तसलं मम्मी नाही म्हणलं ग्रहण बिरहण काय नाही हे चांद मामाला असं झालंय म्हणलं मित्रांनो कसं वाटलं तुकडं कसं नाही कमेंट मध्ये सांगा आणि सकाळचं बटाटे पण तुम्ही बघितलं असेल काय तर करत राहायचं आणि तुम्ही जरा हाल हवा तुमची बी सांगा।